नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला कच्ची कैरी आणि मेथीची अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तरी कच्ची कैरी मी खिसून घेतली, बघा, साल काढली आणि बारीक एकदम बघा अशा पद्धतीत खिसून घेतलेले. ह्या चमच्याच्या मापानं 4 चमचे घेतलेले. जर तुमची कैरी ना आंबट जास्त असली ना तर 2 चमचे जरी घेतली तरी चालेल, पण खिसून घ्यायला लागणार आहे बारीक. आणि ही जी मेथीची जुडी आहे ना ही बघा नीट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीत नीट करायची. मी कापून वगैरे घेतलेली नाही आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कापून पण घेऊ शकता. मग काय करायचे, धुयाची नंतर कापायची. तर बघा ही अशा पद्धतीची देठं पण घेतलेली आहेत ही, आणि मिडियम आकाराची जुडी होती. जास्त मोठी पण नाही, जास्त बारकी पण नाही. बघा ही एवढी झालेली आहे. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल टाकायचे आपल्याला 1 पळी आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकायचे बघा छोटा 1/2 चमचा मोहरी. मोहरी चांगली पहिले भाजून घेऊया. मोहरी चांगली भाजली गेलेली आहे, त्यात टाकायचे 1/2 चमचे जिरे. एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. मोठ्या आकाराचा घेतला तरी पण चालू शकतं. कांदा आपण चांगला भाजून घेऊया. कांदा बघा असा भाजून घेतलेला आहे, चांगला भाजायचा. त्यात टाकणार आहे बघा 1 गड्डी लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत, 6 ते 7 हिरव्या मिरच्या. थोड्याशा लाल झालेल्या मिरच्या होत्या ती टाकायचे, पण लसूण तुम्हाला 1 गड्डी टाकायला लागेल. आणि तो मी सगळा कुटून घेतलेला आहे. मिनिटभर परतून घ्यायचं जेणेकरून लसणाचा आणि मिरचीचा कच्चापणा गेला पाहिजे. त्यास टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर. गॅस आपला मीडियम आहे आणि आपण थोडंसं हलवून घेऊया. मिक्स करून घेतलेला आहे. त्यात टाकणार एक मुठभर शेंगदाणे बघा भाजलेले आहेत आणि असे मोठे मोठे कुटून घेतलेले. जेवढी निघाल तेवढी मी त्याची साल पण काढून घेतलेली आहे. आता ते पण ह्याच्यावर परतून घ्यायचे 1 मिनिटभर. मिनिटभर बारीक गॅसवर मी परतून घेतलेलं आहे, कारण की नाही जे शेंगदाणे जे आपण टाकलेत ना हे थोडेसे कुरकुरीत होतात भाजल्यानंतर, थोडंसं तेलामध्ये परतल्यानंतर. मग चवीला 1 नंबर लागते. ह्यात टाकायचे बघा ही मेथीची भाजी. पूर्ण पाणी निथळून घ्यायचं, जरासुद्धा बघा पाणी राहिलेलं नाही आहे. आता हे मिडियम गॅस केलेला आहे, 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचे आपल्याला. मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा, गॅस आपला मिडियमच आहे. आता ह्यात टाकायचे ही कच्ची कैरी. आता ही पण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे. परतून घेतलेले आहे बघा. आणि कसं आहे माहिती आहे का, एक मिनिट ते 2 मिनिट एकसारखं असं हलवत राहायचं कैरी टाकल्यानंतर. त्यात टाकणार आहे बघा ही 1/2 वाटी ओलं खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. खाऊन जरी घेतलं तरी चालेल, किंवा खिसून जरी तुम्ही घेतलं तरी पण चालेल. परतून घेऊया आपण. ओलं खोबरं टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ. गॅस केलेला आहे थोडासा बारीक, आणि बारीक गॅसवर 1-2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे. मीठ टाकल्यानंतर बघा असं मी परतून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यावर काय होतं, पाणी सुटतं. म्हणून अगोदर नाही टाकायचं मीठ. असं चांगलं परतून झाल्यानंतर जेव्हा मी ती टाकतो का नाही, जेव्हा ओलं खोबरं टाकले त्यानंतर आपल्याला ही मीठ टाकायचं. म्हणजे असं थोडंसं पाणी सुटलं का नाही त्याच्यातच 1 मिनिटभर आपल्याला असे चांगले परतून घ्यायचे. 2 ते 3 मिनटं बघा मी एकसारखं असं थोड्या वेळानं असं करून परतून घेतलेलं आहे. जेवढं पाणी सुटलं ना तेवढं बघा हे सुकलेलं आहे. अशा पद्धतीत होते आणि मेथी चांगली मस्त अशी बनते बघा. आणि चवीला तर लय भारी लागते. आता मी कसं केलं आहे माहिती आहे का, ओलं खोबरं मिक्सरला बारीक केलं होतं. तुम्ही जर खिसून टाकलं का नाही, जसं आपण कच्ची कैरी खिसून टाकली तशा पद्धतीत बारीक खिसून जर टाकलं ना तर अजून छान लागेल. करून बघा अशा पद्धतीने. खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने मी रेसिपी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आणि चवीला पण इतक्या छान होतात. तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.